मागील आठवड्यात टाकळी ढोकेश्वर येथील स्टेट बँकेचे एटीएम मशीन चोरण्याचा प्रयत्न 3 चोरट्यांनी केला होता। ते चोरटे पोलिसांनी अवघ्या 24 तासात जेरबंद केले होते। त्यातील एक आरोपी विकास रोकडे वय 19 राहणार वडगाव सावताळा हा बनावट नोटा छापत असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता। आरोपी सराईत गुन्हेगार असल्याने त्याने छापलेल्या नोटा कोठे दिल्या याची विचारपूसही पोलिसांनी सुरू केली आहे। कोणाची बनावट चलनी नोटांद्वारे फसवणूक झाली असेल तर संबंधितांनी पारनेर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर।